27 ऑगस्टला सकाळी 5:30 वाजता वाघाने 3 गायी जागीच ठार केल्या आहे. मोरेश्वर रामचंद्र घोडमारे यांच्या त्या 3 जर्सी गायी होत्या. 1 गाय 35,000, दुसरी गाय 30,000 तर तिसरी गाय 20,000 असे एकूण लहान मोठे 3 जनावरे होती. ग्राउंड ऑफिसर, क्षेत्र सहायक मनसर, बीपी कोकोडे आणि इतर सर्व वन कर्मचारी यावेळी उपस्थित होते. मोरेश्वर रामचंद्र घोडमारे यांची जनावरे वाघाने ठार केल्यामुळे ठिकाणी जाऊन पाहणी करून त्यांचा पंचनामा करून मृत झालेल्या जनावरांची नुकसान भरपाई देण्यासाठी अधिकाऱ्यांकडे प्रकरण सादर करण्यात येणार आहे. यावेळी अनेक पोलीस अधिकारी तसेच सर्व गावकरी उपस्थित होते. घोडमारे कोणी सांगितलं तुम्हाला? शीतल नेवारे यांनी फोन केलं. किती वाजता आले तुम्ही शेतात? आम्ही 6 वाजता शेतात आलो. अच्छा, पूर्ण जनावर किती तुमच्याकडं? 21. लहान मोठे किती मारले जनावर? 2 मोठे मारले, 1 लहान मारला. आमच्या गावातले 3 जनावर आज मारलेले, याच्यापूर्वी पण मारलेले होते. त्या वक्ती आम्ही केस नाही केलेली होती, जाणून नाही केली होती, कारण फॉरेस्टवाल्यांनी आमच्या गावच्या मुलांना मारलं होतं म्हणून आम्ही केस नाही केलेली होती त्यांच्याबद्दल. पण आता केस करायची आहे आम्हाला. आणि जे जनावरं मारलेले आहेत आमचे, 3 जनावरं मारले, मोठे मोठालेच आहेत जनावरं मारले, त्यांचा आम्हाला मोबदला हवा 70,000 ते 80,000 रुपये. कारण ज्या जे मारलेले आहेत त्या आम्हाला त्यांच्यापासून उत्पादन मिळत होता. दूध व्यवसाय होता आमच्या घरी, त्यांच्यापासून आम्हाला उत्पादन मिळत होता. आमचा तो उत्पादनाचा खर्च काढून द्यावा त्यांनी. आणि आमचे जनावर काही त्यांच्या जंगलामध्ये नाही गेलेले होते, त्यांनी आमच्या खुटावरचे जनावरं मारले म्हणून आम्हाला 70,000 ते 80,000 रुपये मोबदला हवा. कोडे वन क्षेत्र सहायक मनसर व माझे सर्व वन कर्मचारी श्री रामचंद मोरेश्वरजी घोडमारे यांचे जनावरे वाघाने ठार मारलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करून त्यांचा मुक्का पंचनामा करून मृत पावलेल्या जनावरांच्या नुकसान भरपाई मिळण्याचे प्रकरण मी सादर करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करील. हा शेतमालकांनी अर्ज केल्यानंतर त्याच्या अर्जाच्या अनुसार आम्ही सदर प्रकरणाचं मोक्का पंचनामा करून सदर केस वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सॉलिट करतो आम्ही तिला. आणि त्याचा मुआवजा पण त्याच्यानुसारच मिळते, जी आरनुसार. आणि त्याचं जे पैसे आहे ते नागपूरवरून म्हणजे DOPO साहेब टाकतात, आम्ही नाही टाकत ते पैसे, ते टाकतात. याच्या अगोदर पण त्यांचे जनावर मिळले त्याचं? नाही, तर याच्या अगोदर त्यांनी प्रकरण तयार केलेलंच नाही ना. जी, याच्या अगोदरचे त्याचे प्रकरण नाही आहे. त्याचे प्रकरण आहे का? नाही, त्याचे प्रकरण याच्या अगोदरचे नाही आहे. जी नाही, फक्त हे आता जे घडलेली घटना आहे या घटनेचा आम्ही प्रोसिजर करणार आणि पंचनामा करून सर केस सबमिट करणार. जी. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी शुभम गोंदलकर, मनसर, नागपूर. शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019, दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी. या शिवस्नेही उपक्रमा अंतर्गत उत्सवा दरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह हो।